साहेब, गौतमी पाटील गावात येणार आहे, 2 दिवसांची सुट्टी द्या. एसटी चालकाचा रजेचा अर्ज होतोय व्हायरल. प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या अदाकारीची भुरळ एका एसटी चालकालाही पडली आहे. या चालकाने गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी चक्क 2 दिवसांची सुट्टी टाकली आहे. त्याचा हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तसं पाहायला गेलं तर गौतमी आणि तिच्या लावणीचा कार्यक्रम गावात असला की ती गावकऱ्यांसाठी पर्वणीच. तिला पाहण्यासाठीच लोक प्रचंड गर्दी करतात. अशात आता गौतमी गावात येणार म्हणून बस चालकाने 2 दिवसांची रजा मिळावी म्हणून केलेला अर्ज लोकांनी तुफान व्हायरल केलाय. हा अर्ज करणारा एसटी चालक सांगलीच्या तासगाव डेपोतला आहे. त्याने चक्क गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी रजा टाकली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ज्या नावाने हा अर्ज व्हायरल केला आहे त्या चालकाने असा कोणताही अर्ज केला नसल्याचं उघड झालंय. तसा रजेचा अर्ज तासगाव एसटी आगाराकडे आला नसल्याचंही कळतंय. त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणे अर्ज व्हायरल केल्याने सदर प्रकार घडलाय. या अर्जाचं सत्य वेगळं असलं तरी हा गमतीशीर अर्ज आता सोशल मीडियात तुफान व्हायरल झालाय. या अर्जात एसटी चालकाने 22 आणि 23 मे रोजी सुट्टी मागितल्याचं दिसत आहे. हा अर्ज व्हायरल झाल्यानंतर गौतमीच्या चाहत्यांनी तो आणखीनच व्हायरल केलाय. तर या अर्जावर सदर एसटी चालकाची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. दरम्यान या व्हायरल रजेच्या अर्जामुळे गौतमी पुन्हा चर्चेत आली एवढं नक्की.